ए बी आणि सी डी हा सिनेमा आज म्हणजेच 13 मार्च रोजी प्रदर्शित झाला. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, सायली संजीव, अक्षय टांगसाळे, साक्षी सतीश, सुबोध भावे, शर्वरी लोहकरे, नीना कुलकर्णी, लोकेश गुप्ते, सीमा देशमुख, सागर तळाशीकर या कलाकारांच्या भूमिका ए बी आणि सी डी या चित्रपटात पाहायला मिळतात. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, ज्येष्ठ नागरिक आज घडीला आपल्या कुटुंबियांकडून कोणत्या वागणुकीला सामोरे जात आहेत, त्याचा सामना ते कशाप्रकारे करतात, हाच मुळात सिनेमाचा विषय आहे. हेच सूत्र गुंफून चंद्रकांत देशपांडे या पात्राभोवती हा सिनेमा फिरतो. पण या विषयाला ट्विस्ट देणारा प्रसंग घडतो जेव्हा चंद्रकांत देशपांडेंना बिग बी शहेनशा अर्थात महानायक अमिताभ बच्चन यांचं पत्र मिळतं. अमिताभजींकडून आलेलं हे पत्र सी डी अर्थात चंद्रकांत देशपांडेच्या आयुष्यात नवे उत्सुकतेचे आणि आनंदाचे रंग भरायला मदत करतं. या एका पत्रामुळे सुरू झालेला ए बी आणि सी डी यांचा याराना कसा मनोरंजन करतो, दिग्दर्शकाला नेमकं या चित्रपटाच्या माध्यमातून काय सुचवायचं आहे हे तर आपल्याला चित्रपट पाहिल्यावरती कळू शकेल. आता महत्त्वाचं म्हणजे या सिनेमामध्ये महानायक अमिताभ बच्चन यांची जी काही एंट्री आहे ती नक्कीच आपल्याला उत्सुकता निर्माण करणारी आहे. आणि हा क्लायमॅक्सचा भाग आपल्याला उत्तरार्धात खिळवून ठेवतो. तेव्हा हा चित्रपट पहा असं मी तुम्हाला आवर्जून सांगेन, कारण या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला सगळे सशक्त चेहरे अर्थात कलाकारांचे पाहायला मिळतात. यासोबतच एक वेगळा मेसेज, कौटुंबिक प्रधान चित्रपट आज घडीला ज्याची खरंच गरज आहे तो इथे पाहायला मिळतो. काही प्रसंगांमध्ये अभिनेते विक्रम गोखले आणि नीना कुलकर्णी यांची केमिस्ट्रीसुद्धा आपल्याला नॉस्टॅल्जिक करून जाते. या सिनेमात अभिनेते विक्रम गोखले यांनी साकारलेले चंद्रकांत देशपांडे यांची व्यक्तिरेखा नक्कीच आपल्याला प्रेरित करणारी ठरेल असं मी या निमित्ताने आवर्जून सांगेन. ए बी आणि सी डी हा चित्रपट जर का आपण पाहिला असेल तर आपण आम्हाला नक्की सांगा आपल्याला हा कसा वाटला या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. त्यासोबतच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मराठी सिनेविश्वातील अशाच काही घडामोडी जर का आपल्याला पाहायच्या असतील तर त्यासाठी फॉलो करा फक्त अल्ट्रा मराठी.